नमस्कार मैत्रिणीनो, घरात कोणती भाजी नसताना काय भाजी करायची असं प्रत्येक वेळेस प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडत असतो. मग रोज रोज टिफिनला वेगळी भाजी काय बनवायची आणि कोणती पूर्वतयारी नसताना कधी कधी जो उठायला खूप उशीर होतो अशातच अशी भाजी जर तुम्ही बनवली तर अगदी कोणतं वाटण न करताना ही करता ही भाजी आपण झटपट बनवू शकतो. बघा चला झटपट येते. मी गॅसवरती एक कडे ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. या तेल छान गरम झाल्यानंतर 1/2 चमचा मी जिरं घालून, जिरं छान तळतळल्यानंतर याच्यामध्ये अगदी घरगुती मसाले म्हणजेच धने पावडर, मिरची पावडर, कांदा लसूण पावडर आणि गरम मसाला आणि मीठ चवीनुसार टाकून छान हे तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान परतून घेतलेलं आहे. अगदी मंद गॅस ठेवायचा, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही अजिबात. आणि तेल छान तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये बरेच जण चिप्स किंवा पेपरचं बनवून ठेवतो, तेच मी 5 मिनिटांसाठी पाण्यामध्ये हे थंड पाण्यामध्ये बुडवून भिजवून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटानंतर काढून घेतलं आणि याच्यामध्ये टाकून छान मस्त असे परतून घेतलेले. अगदी 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. खायला तर खूप मस्त लागते. फक्त साधं हे चिप्स छान असे मस्त ओलसर भिजवून घ्यायचे, जास्त कडक ठेवायचे नाही अजिबात. ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.